शिवसेना उपनेता विजय नाहटा ने आज नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और नवी मुंबई के विविध वार्ड में लंबित नागरिक समस्याओं और विकास कार्यों को शीघ्र ही पूरा करने की मांग की। शिवसेना नेता विजय चौगुले, जिला प्रमुख द्वारकानाथ बोहिर, उप जिला प्रमुख दिलीप घोड़ेकर, मिलिंद सूर्य राव और प्रवीण मात्रे समेत कई पदाधिकारियों के साथ पहुंचे विजय नाहटा ने यहाँ प्री मानसून इंतजामों को पूरा करने, परिवहन कर्मियों को नियमित करने और वाशी होल्डिंग पॉइंट की सफाई जैसे 15 मुद्दे उठाए और उसके समाधान की मांग की। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। आज तुम्ही पाहिलं 1.5-2 तास झाले, अनेक विषयावर चर्चा झाली, सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते। त्याच्यामध्ये प्रामुख्याने पावसाळीपूर्वी कामं जी आहेत आणि जिथे फ्लडिंग होण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली। आणि जसं ऐरोलीचं मनोज हळदणकरांचे विषय होते, सांडपाण्याला पाणी साठू नये म्हणून रेल्वेला सूचना देण्याचे विषय होते, तर त्याच्याबाबत चर्चा झाली। त्याच्यानंतर बऱ्याच नाल्यांमध्ये गाळ खूप मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे आणि तो गाळ काढणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तांत्रिक MCZM ची अडचण आहे, त्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि तो विषय आमच्या स्तरावर, शास्त्र स्तरावर आम्हाला त्याच्यात मार्ग काढावा लागणार आहे। त्याच्यानंतर NMMTचे कर्मचारी, शिक्षण विभागाचे कर्मचारी यांना कायम करणं, त्यांच्या पगारामध्ये वाढ करणं किंवा त्यांच्या बदल्याच्या अनुषंगाने, प्रमोशनच्या अनुषंगाने जे विषय आहेत त्या विषयावर सविस्तर चर्चा झाली। मल्टीपर्पज वर्कर आहे ज्यांना आपण MPW म्हणतो, त्यांना कायम करण्यासाठी माननीय शिंदे साहेबांनी खाली सूचना दिल्या होत्या, त्याचा प्रस्ताव पाठवण्याचा विषय या ठिकाणी होता। शिक्षकांचे जे ठोक मानधनावर काम करतात त्यांचे पगार कमी, ते वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा विषय होता। तुर्भ्यामध्ये अनेक सोयीसुविधांची गरज आहे, त्याची यादी आम्ही त्यांना दिलेली आणि त्यांनी वॉर्ड ऑफिसरला त्याच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत। समाज मंदिर तुर्भ्याचं आपण सिडकोकडून घेतलं, तिथं महिलांसाठी विशेष सोयी किंवा लाईटची पाण्याची व्यवस्था करणे तो विषय त्या ठिकाणी होता। बऱ्याच कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वावर अजून नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, त्याच्या अनुषंगाने सविस्तर त्या ठिकाणी चर्चा झाली। बऱ्याच गार्डनचे विषय होते, गार्डनमध्ये दुरुस्त्या करणं, खेळणी लावणं, रखवालदार, इतर काही विषय, तर त्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली। आमच्या रोहिदास पाटलांच्या भागा एरियामध्ये 200 चौरस मीटरचा प्लॉट आहे, 2000, तर त्या ठिकाणी भाजी मंडई करण्यासंबंधी चर्चा झाली। आणि जवळजवळ मला असं वाटतं इतर अनेक विषय होते छोटे मोठे, मलनिस्सारण वाहिन्या ज्या गावठाणामध्ये आहेत त्याचा साईज आता कमी पडतो आहे, खराब झालेले आहेत, दुर्गंधी पसरते, तर प्रायोरिटीने सगळीकडच्या मलनिस्सारण वाहिन्याचं काम करण्याचा विषय घेतला। पाण्याची अडचण बऱ्याच ठिकाणी येते, 3-4 मजल्यावर पाणी चढत नाही, असे जवळजवळ सगळे विषय 40-50 विषयावर आज सविस्तर चर्चा झाली। आणि प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांनी त्या त्या प्रश्नाच्या वेळी फोन करून सूचना दिल्या, पत्रं जी दिलेली ती पत्रं त्यांच्याकडे फॉरवर्ड केलेली, त्याचा पाठपुरावा आम्ही करू आणि अतिशय सकारात्मक वातावरणामध्ये
त्यांनी आम्हाला रिस्पॉन्ड केलेला आहे, खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या सूचना दिलेल्या, तर मला वाटतं बहुतेक कामं मार्गी लागली. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.